तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिम मधल्या पोहरा देवीच्या दौऱ्यावरती होते. यावेळी बंजारा धर्मगुरू कबीरदास महाराज हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. मात्र आज सकाळीच कबीरदास महाराजांचे वडील नामदेव हंजारी महाराज यांचं निधन झालं. निधनाची बातमी कबीरदास यांना देखील कळाली, मात्र पितृशोकाची बातमीच त्यांनी कुणाला कळू दिली नाही. बंजारा समाजाच्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून धर्मगुरू कबीरदास महाराज यांनी काळजावरती दगड ठेवून वडिलांच्या निधनाची बातमी स्वतःपुरतीच ठेवली आणि नंतर ते कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. मात्र कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्यांना भावना अनावर झाल्या. एव्हीपी माझाशी बोलताना त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. मनात काय भावना होता, ते काय आता ते काही आपण सांगू शकत नाही. काय भावना होते ते सांगू शकत नाही. ते बातमी जशी कळली तशी ती भावना आपण जगासमोर सांगू शकत नाही. कारण ते पितृच्छा आहे. पितृच्छाया जेव्हा एखाद्या डोक्यावरून जाते तेव्हा त्यालाच ती गोष्ट कळते. आज आमच्यावरून पितृच्छाया गेली, मातृच्छाया आहे. आता मातोश्रीचं सेवा करणे, त्याचा आशीर्वाद घेणे बस. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.